शुभ दसरा मुलांनो, मी आज तुम्हाला दसऱ्याची एक गोष्ट सांगणार आहे. वरतंतु नावाचे ऋषी होते, त्यांच्याकडे एक शिष्य होता, त्याचं नाव होतं कौत्स. तो 14 विद्यांमध्ये पारंगत झाला आणि गुरूंना विचारलं त्यांनी की तुम्हाला गुरुदक्षिणा काय पाहिजे. गुरु म्हटले की ह्या 14 विद्या तू चांगल्या सांभाळशील, त्याचं जतन करशील, हीच माझी गुरुदक्षिणा. पण कौत्स अतिशय गरीब होता, तरी प्रामाणिक होता, त्याला गुरूंना काहीतरी गुरुदक्षिणा द्यायचीच होती. म्हणून तो म्हणाला, नाही, तुम्ही सांगाल ती दक्षिणा मी देणार आहे. तेव्हा गुरु 2-3 वेळा नाही म्हटल्यानंतर हा शिष्य एवढा मागं लागलाय म्हटल्यानंतर ते चिडले आणि त्यांनी त्याला सांगितलं, ठीक आहे, एवढंच आहे तर तू मला 14 कोटी होन आणून दे. होन म्हणजे सुवर्ण मुद्रा. आता तो गरीब शिष्य, तो काय करणार? म्हणून तो गेला त्यावेळचा राजा रघूकडे. पण रघूने नुकताच यज्ञ केला होता आणि आपली सगळी संपत्ती दान केली होती, त्यामुळे कौत्साला द्यायला रघूकडे काहीच नव्हतं. तरीसुद्धा रघू म्हणाला की तू थांब, आपण काहीतरी त्याची तयारी करू. त्याप्रमाणे रघू विचार करू लागला आणि त्याने कुबेराकडे धन मागितले. कुबेराने विचार केला की राजा तर आत्ताच सगळं देऊन बसला आहे, तो माझं कर्ज कसं काय फेडेल? तेव्हा रघु म्हणाला की त्याची काळजी तू करू नकोस. पण कुबेर काही स्वतःचं धन द्यायला तयार नव्हता. हे बघून राजाला आला राग आणि त्यांनी सैन्य जमा केलं आणि विजयादशमीच्या मुहूर्तावरती तो कुबेरावरच आक्रमण करायला निघाला. हे बघितल्यानंतर कुबेर घाबरला आणि त्याने त्या दिवशी, दसऱ्याच्या दिवशी रात्री, भरपूर सोन्याच्या मोहरांचा जणू काही पाऊसच पाडला. तो सगळा एवढा मोठा डोंगर रघुराजाच्या दरवाजासमोर आणि आपट्याच्या झाडावरती पडला आणि राजाने लगेचच फरमाईश केली की कौत्सा, तुला काय हवं ते धन घेऊन जा. पण कौत्ससुद्धा इतका प्रामाणिक, त्याने त्या 14 कोटी होऊन म्हणजे 14 कोटी सुवर्ण मुद्रास फक्त मोजून घेतल्या आणि बाकीचा उर्वरित खजिना राजाला परत दिला. ह्या दोघांची गोष्ट तुम्हाला आवडली का? तर त्यामुळेच आपण दर दसऱ्याला आपट्याची पाने वाटून त्या दोघांचे स्मरण करतो. अशी ही छानशी गोष्ट. ह्यानंतर आपण आता बघणार आहोत एक सुंदर नृत्याविष्कार आणि आपल्या शाळेतली आभा ती तुमच्यासमोर सादर करणार आहे.